कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी नियमांचं पालन करून काळजी घ्यावी असा सल्ला टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टर श्रद्धा पाटकर यांनी दिला आहे तुम्हाला या आजाराचा संसर्ग झाला असेल तर स्वतःला एका रूम मध्ये बंद करून ठेवणे कमीत कमी जोपर्यंत तुमचे सिमटम्स थांबत नाहीत युजली तो काळ अराउंड दहा ते चौदा दिवस असतो एक हवेशी रूम असावी uh, एक सेपरेट वॉशरूम असावी त्याच्याबरोबर त्या uh, काळजी त्यावेळेत अशी काळजी घ्यावी की बाकीचे जे घरचे मेंबर्स uh, 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 आहेत त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये तुम्ही जे वापरणारे uh, सरफेस असतात त्यांना वारंवार सॅनिटायझरनी किंवा कपड्यांनी पुसावे तुमची भांडी किंवा कपडे आहेत ते, वार uh, 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 आहे ते uh, सेपरेट ठेवावे आणि बरेच तरळ पदार्थ लिक्विड्स ह्याचा ह्याचे सेवन जास्ती करावे समजा तुमचे सिम्पटम्स वाढले किंवा श्वास घ्यायला त्रास झाला खोकला अनावर झाला तर लगेच डॉक्टरांची सल्ला घ्यावी कॅन्सर पेशंट्सची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना ट्रीटमेंटच्या चालू असताना पण कोविड व्हायची शक्यता असते पण त्याची भीती बाळगून ट्रीटमेंट पूर्ण नाही करणे हा जास्ती धोका हो आहे